10 जानेवारी 11 जानेवारी आणि 12 जानेवारी राज्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे. हा पाऊस पूर्व विदर्भात पडणार आहे आणि नेमकं पूर्व विदर्भामध्ये तुरीचं पीक आता काढणीस आलेलं आहे. तूर कापणी चालू आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपण आपल्या कापलेल्या तुरीची योग्य झाकून ठेवण्याची तयारी ठेवा. नसा 10 तारखेच्या काढून घेण्याची तयारी ठेवावी व आपण आपल्या पिकाचं संरक्षण करावे. आणि हा पाऊस गेल्याच्या नंतर लगेच वातावरणामध्ये धुई येत असते. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी कांदा असेल किंवा गहू असेल तर गव्हाला देखील एखादी बुरशीनाशकाची फवारणी करून घ्यावी. तसेच कांद्याला देखील बुरशीनाशक फवारून घ्यावी आणि हरभऱ्याला देखील बुरशीनाशक फवारून घेऊन आपण आपल्या पिकाचे संरक्षण करावे. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, राज्याच्या बहुतांश भागामध्ये थंडीच्या प्रमाणात वाढ झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्री काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील झाला. तर अरबी आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे यामुळे 13 जानेवारीपर्यंत मध्य भारतात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या विजांच्या कडाक्यासह गाराही पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशाच प्रकारचे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.